राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज की जय। कर्मयोगी गाडगे बाबा की जय। श्री हरि हरि बालाजी भगवान की जय। गणपती बाप्पा आमची दारू चालू द्या की बंद करा। तसं तर तुमच्या जिल्ह्यात कोणी दारू पितच नाही, की मूळ चंद्रपूर जिल्हा आहे। मी तुम्हाला सर्व मंडळीले धन्यवाद देईन भाऊ। एकदा जोरदार आवाज द्या, भारत माता की। लहान लहान लेकर आवाज देऊन राहिले, मोठ्या माणसाच्या का बॅटऱ्या ढिल्या पडल्या का? चला जोरदार आवाज द्या, कर्मयोगी गाडगे बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्री हरी बालाजी भगवान की, गणपती महाराज की, भारत माता की। आता हळूहळू तुमचा मोबाईल चार्जिंग उचलून राहिला, तुमच्या मोबाईलने माझ्या चार्जर लागून राहिलं। मी इथल्या सर्व कार्यकर्ता मंडळींना धन्यवाद देईन भो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व लोक एका जागेवर आलो। हा विचार आहे गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, ज्या ज्या महापुरुषांना समाजासाठी आपलं जीवन घालवलं त्या महापुरुषाचा विचार मी तुमच्यापर्यंत सांगायसाठी आलो। अर्थात मी काही संत नाही, मी काही साधू नाही, मी काही ज्ञानी नाही, मी काही योगी नाही, मी काही महापुरुष नाही, आणि मी काही माणूस नाही, मी काही बाई नाही। मग तुम्ही म्हणाल काय गणपत पाटील आहेस का? मी आपला लहानसा मुलगा, पण गाडगे बाबा तुकडोजी महाराजचा विचार तुमच्यापर्यंत पोस्टमॅन सारखा घेऊन आलो। म्हणून मी तुम्हाला सर्व कार्यकर्ता मंडळींना धन्यवाद देतो। आज कार्यक्रमात आपण सर्व एकत्रित आलात, हात जोडून माझी विनंती राहील, हे लहान लहान पोरं समोर समोर सरका, थोडे थोडे या लहान लहान मुली मुलं समोर सरका। अजून काही सातवी पर्यंतची लहान मुलं असली काही जमलं 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 बस 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 जमलं 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 बस। लहान लेकरं फक्त समोर पाहिजे मला, आणि सातवी पर्यंतचे लहान पोरं समोर येऊन बसा, सातव्या वर्गापर्यंतची लहान पोरं, कारण आपलं कीर्तन या लहान लेकरांसाठी असते। त्या मुलांना आवाज, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। रिटर्न थोडा वाढून बोला, आपलं कीर्तन या लहान लहान लेकरांसाठी आहे। मावशी, माझ्या कीर्तन या लहान लेकरांसाठी आहे का? मी या लहान पोरांसाठी कीर्तन करतो, मी 60 वर्षाच्या डंगऱ्यासाठी कीर्तन करत नाही। मग काय 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने मला कीर्तन नाही ऐकावं का पप्पा? ऐकावं, पण त्यानं मनावर नाही घ्याव, या पोरायनं मनावर घेतलं पाहिजे। हे पोरं खरे बोलते ना, सांगा रे पोरं, 60 वर्षाच्या म्हाताऱ्याले कीर्तन सांगून काही फायदा आहे का? खरे बोलते बाप्पा बरोबर। बरं समजा 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं मला कीर्तन ऐकलं, त्याला खूपच आवडलं खूपच आवडलं, आणि त्यानं 60 वर्षी दारू पिणं सोडलं, काही फायदा होईन काय? मी म्हणतो 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 60 वर्षी मा कीर्तन ऐकून दारू पिणंही सोडू नये, त्यानं डबल जास्त दारू पिणं चालू करावं, लवकर मराव बोहार तोंड्या। काय करता, परवा नागपुरात कीर्तन झालं, एक म्हातारा आला म्हणे महाराज 72 वर्ष होय चालू आहे। भाऊ याचा त्याचा सारखा ठेवा, तुम्ही जातीभेद पाळू नका, या लेकाचा चांगला आवाज दिला। हा काऊन यानं का माईच्या पोटात 1 महिना जास्त घेतला होता? हा काय शिजरना आला का अर्जंट? मी येतो याले त्याले सारखं करा, याच्यावर प्रेम करा तसं याच्यावर प्रेम करा, दोघांले सारखं प्रेम करा। गणपती बापानं तसंच तर केलं, सर्वांचे पाप पोटात भरले, म्हणून गणपती रायाचं पोट मोठं आहे। की प्रथम तुला म्हणतो कृपाळा, प्रथम तुला, सर्व कार्याच्या आधी आपल्याला वंदन करतो आपण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्या गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही तेच विनंती करू। की प्रथम तुला म्हणतो परवा
नागपुरात कीर्तन झालं, एक म्हातारा भेटला म्हणे 72 वर्ष होय चालू आहे. किती रे? 72 म्हणे. जीवनात क्रांती केली म्हणे, परिवर्तन केलं म्हणे, बदल केला म्हणे. म्हणलं आजोबा काय बदल केला? काही नाही म्हणे महाराज, आतापर्यंत देशी पेत होतो, आता इंग्लिश पेनं चालू केलं. काय फायदा? एक गुढ भेटला म्हणे महाराज, माझ्यासारखा म्हातारा बंद्या महाराष्ट्रात सापडणार नाही, लय पॉवरफुल म्हातारा. म्हटलं आजोबा जास्त भाजरू नको, केलं काय तेवढं साहेब. म्हणे महाराज, आतापर्यंत चिकन मटण खाल्लं जी म्हणे, एकादशीच्या दिवशी नळ्या खाल्ल्या म्हणे, पण आता 70 वर्षी गळ्यात माळ घातली म्हणे, भगवी टोपी घातली म्हणे, देवाचं भजन सुरू केलं म्हणे, कच 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 भजे करणार. 70 वर्षी मांस मटण खाणं सोडलं म्हणे, मग जेवण झालं ते डंगर माया बाजूले बसलं, आणि घरच्या घरमालकानं सोपेचं पान आणलं. त्या म्हाताऱ्यानं सोपेच्या पानांना ती सुपारी नाही खाल्ली, सोप तोंडात टाकली. मी त्या आजोबाले म्हटलं, आजोबा ते सुपारी खाऊन दाखव ना बाई थोडीशी. नाही म्हणे, दात उरले नाही. मटण चावलंच नव्हतं म्हणून तुनं मटण सोडलं का? आणि मटण तुला नाही सोडलं, त्या तोंडातून दाताला जागा सोडली म्हणून मटणानं तुले सोडलेले का? आणि मटणाने विचार केला, हा एकच पीस खाले 3-3 तास लावतील का? काय याच्या तोंडात जाऊन मरता? म्हणून तुकडोजी महाराज आवाज देता, नकल मे फस गई दुनिया, असल को दूर कर भागी, असल को दूर कर भागी, नकल मे फस गई दुनिया, नकल मे फस गई दुनिया, असल को दूर कर भागी, असल आमची प्रगती झाली पाहिजे, आमचा बहुजन समाज सुखी झाला पाहिजे. बहुजन म्हणजे काय? फक्त बौद्ध काय? बहुजन म्हणजे तेली, माळी, कुंडी, धनगर, मराड, माना, मुस्लिम, बोई, बाराई, सोनार, गोसाई, 18 पगड जाती. ज्या 18 पगड जातीनं छत्रपती शिवाजी राजाचं स्वराज्य निर्माण केलं, ज्या 18 पगड जातीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, त्याच 18 पगड जातीनं तुकडोजी महाराजांसोबत भजन केलं, आणि त्याच 18 पगड जातीनं महात्मा फुलेंना मदत केली, त्या 18 पगड जातीची प्रगती व्हावी. आमचा तेलाचा पोरगा PSI झाला पाहिजे, माळ्याची पोरगी IPS झाली पाहिजे, माना समाजाचा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे. त्यासाठी एवढं मोठं कीर्तन घ्यावं लागते. श्री हरी बालाजी गणेश मंडळ चिमूर का बरं? की आमची वैयक्तिक प्रगती व्हावी, आध्यात्मिक प्रगती व्हावी, भौतिक प्रगती व्हावी. तुम्ही शाळेत जाता ना? हे आपलं डिजिटल कीर्तन आहे, मोबाईल कीर्तन आहे. तुमच्या सगळ्याच्या घरी मोबाईल आहे? सगळ्याच्या मोबाईल मध्ये घरी ना फ्री फायर आहे, पबजी आहे. मग त्या मोबाईलच्या भाषेत बोलतो. समजा त्या मोबाईलने चार्जिंग केलं आणि रिचार्ज नाही मारलं, फोन लागते काय? बिना रिचार्ज मारता फोन लागत नाही. समजा फुल रिचार्ज मारला 100 रुपयाचं टाकता येईल, आणि चार्जर लावून चार्जिंगच नाही केलं, फोन लागते काय? तरी फोन लागत नाही. म्हणजे बिना पैसे टाकताही फोन लागत नाही, आणि बिना चार्जिंग करताही फोन लागत नाही. आणि समजा बिना पैसे टाकता, बिना बॅलन्स टाकता, बिना रिचार्ज मारता आपण फोन लावण्याचा प्रयत्न केला, ते फोन मधली एक घुबडतोंडी बाई आपल्यासोबत बोलते. बोलते का नाही? ते बाई का म्हणते, अरे बुआ तोंड्या, ती काही फोन लावायची लायकी नाही, पहिले रिचार्ज टाक मग फोन लाव. आणि रिचार्ज टाकणं म्हणजे काय? वर्षातून एकदा रिचार्ज मारणं म्हणजे श्रीहरी बालाजी भगवान गणेश मंडळाच्या वतीनं कीर्तन ऐकणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं. दर वर्षाच्या वर्षाले गणपती बाप्पाची स्थापना करणं इथल्या तरुण पोराईकडून म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. घोडा यात्रेला येणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. तुकडोजी महाराजच्या सामुदायिक प्रार्थनेत जाणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. म्हणून टावर पकडायचा आहे
तुकडोजी महाराज गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर शहीद बिरसा मुंडाच्या टावर खाली ना, आता भलते टावर पकडत बसू नका, आयडिया नाही, ओढा पण बिलकुल नाही, टेलिनॉर मेला आता, पण जिओच्या पासात दूर राहा, जिओ जिने तो धंदा ना धन 5G, संताच्या टावर मध्ये राहा। तुकडोजी महाराज लिहितात की माणसाच्या जीवनात आल्यावर माणसाने काय केलं पाहिजे, तुकडोजी महाराज लिहितात की मिलना कठिन है संत का, मिलना कठिन है संत का, बड़ भाग से पाते कहीं, बड़ भाग से पाते कहीं, कर पागे संयोग से तो संगति मिलती नहीं, तो संगति मिलती नहीं, सत्संग जिनका मिल गया, सत्संग जिनका मिल गया तो जन्म का साफल्य है, तो जन्म का साफल्य है, कबीर महाराज लिहितात की माणसाच्या जन्मात आल्यावर माणसाची इति कर्तव्यता काय आहे, लेकर भाकर पैदा कराव, चार मजली बिल्डिंग बांधाव आणि चौथ्या मजल्यावर अटॅक न मराव। हा कबीर महाराज लिहितात की कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए, हम हसे जग रोए। इकडे भजन लिहिलं तुकडोजी महाराजांना सरळ 70 वर्षाच्या अगोदर, आड नका येऊ चला फिरा माघारा, आशी लोकांचा मनाला गोवारा, नको तुम्ही तुझ्या भक्ती काही पसारा, गजबे भाऊ आहेत, गोडमारे आहे, हिरी आहे, शिवनकर आहे, कठाळे देवतडे बिडवाई सर्व आसर मिसळ दिसून राहिले, पण सर्व एकत्रित आहेत का बरं, का आमचं चिमूर गाव या मंडळासारखं एकत्रित संघटित राहिलं पाहिजे। शिवाजी महाराज की, संत गजानन महाराज की, गणेश भगवान की, हर हर, पार्वती पते हर हर, बालाजी भगवान की जय। न जय न आवाज दिला त्याला धन्यवाद, जय न आवाज नसन दिला त्याला धनुर्वाद।
होणार नाही अशी प्रार्थना करतो. आता सगळ्याचा आवाज चेक केला, आता एका एका पार्टीचा आवाज चेक करू. आजच्या कार्यक्रमात तीन पार्ट्या म्हणजे बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, पहिली शिवसेना, दुसरी शिवसेना. नाही बरं, आपल्या तीन पार्ट्या म्हणजे आहे लहान पोरं, मोठे माणसं आणि महिला मंडळ. सर्वात पहिल्या नंबरची पार्टी हे हाफ तिकीटवाले लहान लहान पोरं, आश्चर्यवाले त्या रे लहान लहान पोरं आवाज. शहीद बिरसा मुंडा की, भारत माता की, वाल्मिकी महाराज की, तुकडोजी महाराज की, भारत माता की. या कच्चा माल आहे आपल्या वावरातला. आत्ता कोंब उगवली यायची. पक्का माल किती तयार आहे पाहू बरं. पक्का माल ज्यायचं वय 18 पुढं आहे आणि ज्यायचे लाकडं मसण्यात गेले म्हणजे जे 10-12 वर्षानं मरणार आहे. मरा प्रत्येकाला लागली, इथं कोणी राहिले आलं नाही. 18 पुढचे डंगरे माणसं आवाज द्या, माणसांना आवाज द्या. भारत माता की, गाडगे बाबा की, तुकडोजी महाराज की, शिवाजी महाराज की. पहिला आई मा बापाचा आवाज, मा पप्पाचा आवाज पाहिला वाढू का आवाज. मी महिन्याचे 22 गाव फिरतो, चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, पुण्यापासून तर मुंबईपर्यंत, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, 5-6 राज्य फिरतो कार्यक्रमासाठी. मला माहित आहे माणसाचा आवाज कसा बाहेर काढायचा. एकच शब्द म्हणून बरोबर माणसं आवाज देते. इथं बसलेले जेवढे मर्द आहे ते मर्द आवाज देतील. भारत माता की जय. वाढला का नाही आवाज? असंच आहे, बैलाने कसं तुतारी लावल्याशिवाय काम होत नाही तसं ना बापाचं काम आहे. पुन्हा वाढवू का माणसाचा आवाज? आता पाकाचे सगळे माणसं आवाज देते. जे माणसं जे म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पडल. भारत माता की जय. लोक माणसाला भेट नाही पण किड्याला भेट. बरं, मा बापाचाही आवाज चांगला आला. आता दोन पार्ट्याचे आवाज चेक केले भेटल, लहान पोरं आणि मोठे माणसं. आता कोणती पार्टी बाकी राहिली? महिला मंडळ. महिला मंडळ. इथं बसलेली कोणती आजी, कोणती मावशी, कोणती काकू, कोणती आई, कोणती ताई, कोणती बुढी, कोणती म्हातारी, कोणती खेळमी अशी राहू नका जिल्हा जेवण. तुम्ही म्हणाल आमच्या इकडल्या म्हातारेली खेळमी म्हणतो का मी? मी तुमच्या इथल्या म्हातारेली म्हणतच नाही, तुमच्या चिमुरातल्या म्हाताऱ्या तर देवी सारख्या आहे बाप्पा. यायचे पाय धुन पाणी प्या. पाहून तो तुमच्या इकडल्या म्हाताऱ्या आपल्या नातवाईची बिस्किटं दाबत नाही. ते इकडल्या म्हाताऱ्या नातवाईची बिस्किटं दाबू दाबू का फांगात फुकते कापूची कापूची म्हणून. त्या महिला म्हणली आवाज, रमाई माता की. तू काही जय म्हणते मी बाहेर आहे काही का? चेक करले का कंपनी फॉल्ट आहे? आपले पूर्ण मदतच तोंड घालते बाई वय का बे तू? हा फक्त महिला म्हणली आवाज द्या, रमाई माता की, सावित्रीबाई फुले की, जिजा माता की, गाडगे बाबा की. बापा पत्रायोचा 1.5 किलो भात भक्का भक्का दाबतो ना आता जोराला आवाज, रमाई माता की, सावित्रीबाई फुले की, जिजा माता की, अहिल्या माता होळकर की, माय मंजुळा माता की. हातच जोडाव तुमच्या बायासमोर. तुमच्या बायाचा आवाज कीर्तनातच कमी येते बापा. तुमचा आवाज फक्त इथंच कमी निघते. घरात नवऱ्यासमोर आवाज कमी नाही होत होतो. आवाला नवरा थर गाते बायकोले पाहिजे जशी काही मायाच होते त्याची. पहिले कमी त्रास दिला का बाईले माणसाला? बाई म्हटलं की पायाखाली घेतलं. ते जुनं सासू नावाचं जनावर तर असं हीटर गरम करे. ते म्हणे तू ही बायको म्हणजे माई सून मा पायातली काय तुम्ही ओळखा. पण आता बाबासाहेबाच्या घटनेत 50% आरक्षण आलं. आता बुड्या बाड्या जागेवर आल्या. आता अटकली खुटी तर जाशील कुठी. आता बाया राष्ट्रपती झाल्या, मा बाप फक्त बायकोचा पती राहिले. नाही तर पहिले आमच्या बायाची होत्या. पहिले बायासाठी पती परमेश्वर होता. कोण होता रे? पती परमेश्वर. म्हणजे तुमचा नवरा तुमचा देव होता. पहिले महिला मंडळी आपल्या नवऱ्याला समोर उभं करे, हातात आरतीचा ताट घे आणि नवऱ्याची आरती करे की जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, जय माझ्या नवऱ्या, जय देव जय देव जय माझ्या नवऱ्या, रामाला दिवसान माझ्या चौघवऱ्या, जय देव जय देव. आता तुमच्याकडे 50% आरक्षण आलं, तुम्ही सुधारल्या, तुम्हाला अक्कल आली. नाही तर पहिले आमच्या बायाची होत्या. 16 शुक्रवार करा, 17
काय शुक्रवारी नवऱ्याच्या पाठीवर शेणाचा पैठा मारा, नवऱ्याच्या कमरेत लाथ घाला, नवऱ्याच्या पॅन्टाली लिंबू मिरची अटकवा, मग नवरा लखपत येऊन घरी येते. आता ते बंद झालं, आता तुम्हाला अक्कल आली. आता माणसानं बायकोची आरती चालू केली, बायानं माणसाची बंद केली, मा बापानं मामा आईची आरती चालू केली. जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, जय देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील मनापासून. म्हणून तुमच्या पायावर झुकतो. अरे गणपती बाबाले निर्माण करण्यात पार्वती मातेचा हात होता, अधिकार होता. सांगा रे पोरो, घरात सर्वात जास्त काम कोण करते? बरोबर. घरात दिवा कोण पेटवते? दिवा पेटवा बायानं. घरात गॅस कोण पेटवते? गॅस पेटवा बायानं. घरात अगरबत्ती कोण पेटवते? अगरबत्ती पेटवा बायानं. घरात मोमबत्ती कोण पेटवते? मोमबत्ती पेटवा बायानं. घरात चूल कोण पेटवते? चूलही पेटवा बायानं. घर कोण पेटवते? घरही पेटवा बहीण बाबा. तुम्ही जर मनात आलं ना मावशी, 10-12 दिवसात नवऱ्याच्या गवऱ्या जमा करताव. तुम्ही फक्त जेवण झाल्यावर हळूस कण रात्रीतून नवऱ्याच्या कानात म्हणा जेवण झालं ते की नाही बाप्पा. लई दिवसाचे सांगतो म्हणून संसार केला बाबा. दुसरी असती तर पळून गेली असती बाबा. त्याच बोलते बाप्पा तुमची माय म्हणे बसलं बचाय. बुढ्याकडं 2500 असत ना, 12:30-12:30 दोन तुकडे पाडतात. पण आई तुम्ही नसते ना गाडगे बाबा जन्माला आले नसते. तुम्ही बाया नसत्या तर शिवाजी राजांना जन्म घेतला नसता. तुम्ही बाया नसत्या तर बालाजी भगवान जन्माला आले नसते. तुम्ही महिला मंडळी नसत्या तर गणपती बाबाने जन्म घेतला नसता. तुम्ही बाया नसत्या तर संत पैदा झाले नसते. तुम्ही बाया नसत्या तर महापुरुष जन्माला आले नसते माय. आणि तुम्ही बाया नसत्या ना एका घराचे दोन घरही झाले नसते. आणि 1.5 महिन्यात त्या सासराही लंब झाला नसतो. एका रात्रीत घर फोडता, कोणता मलम वापरता काय पाहिजे. जादूच आहे ना बायाची. काही काही बायाने वाढून सांगायची आदत राहते. माझ्या गावात तशीच एक बाई होती, तिने मोठं करून सांगायची आदत. ती रस्त्यानं निघाली, तिची एक मैत्रीण भेटली, तिनं तिच्या पायातली चप्पल पाहिली शँडल. नाही बाई, त्या पायातली शँडल तर लय चांगली आहे. ते म्हणे हे शँडल काय पायता घरी अजून आहे? घरी अजून आहे. तिच्या घरी जास्तीच्या शँडल होत्या. पुन्हा समोर गेली, दुसरी मैत्रीण भेटली, तिनं तिची साडी पाहिली. म्हणे ताई, ती साडी तर लय चांगली आहे व, चिमुरातून घेतली का व? अहो म्हणे हे साडी काय पाहता घरी अजून आहे? घरी अजून आहे. तिच्या घरी जास्तीच्या साड्या होत्या. ही पुन्हा समोर गेली, तिसरी मैत्रीण भेटली, तिनं तिच्या केसाची क्लिप पाहिली. म्हणे ताई, ते तुझ्या केसाची क्लिप तर लय चांगली आहे. अहो म्हणे हे वाली क्लिप काय पाहता घरी अजून आहे? घरी अजून आहे. तिच्या घरी जास्तीच्या क्लिप होत्या. एक दिवस चिमूरच्या बाजारात नवऱ्यासोबत फिरून राहिली. फिरता फिरता एक म्हातारी भेटली. आता त्या म्हातारीनं चुपचाप मरावं नाही काय, त्या म्हातारीच्या राहणं नाही झालं. ते म्हातारी म्हणे बाई, त्या नवरा तर लय चांगला आहे व. ते म्हणे हा नवरा काय पाहतो घरी अजून आहे. म्हणून तुमच्या पायावर झोपतो. पण तुम्ही या पोरांले घडवू शकता. ग्रामगीतेत तुकडोजी महाराज लिहितात की मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यात उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावर पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. म्हणून याने शिक्षण द्या. सांगा रे बरो, शिक्षण गरजेचं आहे की नाही आहे? मग शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं कोण म्हटलं होतं? बाबासाहेब म्हणते शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तुम्ही पहा, दोन जातीनं भारतात प्रगती केली आहे. दोनच जातीनं सर्वात जास्त अधिकारी कोण्या समाजाचे आहे? एक आहे ब्राह्मण समाजाचे सर्वात जास्त अधिकारी, आणि दुसऱ्या नंबरवर आहे बौद्ध समाजाचे अधिकारी आहे. ब्राह्मण आणि बौद्ध. आपण ओबीसी कपडे झटकता झटकता वाया गेलो. तू काय समजला? तुया माय 5 एकर वावर गेलं तर कबूल, पण पावर नाही गेला पाहिजे. अरे सख्या भावासोबत धुऱ्यासाठी भांडणं करता करता लंबे झालो. म्हणून माझी विनंती राहील, या पोराला शिक्षण द्या. शिक्षण जर माणसानं घेतलं नाही तर माणसाची फजिती होते. एका गावात अडाणी माणूस होता, एकही वर्ग शाळा शिकला नाही, अंगठाच्या त्याला गावचा सरपंच केला. आता सरपंच म्हणजे मुख्य असते. तो गावात फिरता फिरता जिल्हा परिषद शाळेत आला आणि वर्गाच्या आतमध्ये घुसला. आणि एखादं मोठे व्यक्ती वर्गात आलं तर तुम्ही पोरं काय करता? स्टँड अप, उभे राहायचं. बरोबर. पोरायले शिकवलं असते आपल्याहून मोठे व्यक्ती वर्गात आलं उभं व्हायचं.
आता या सरपंचाने काही शाईचं तोंड पाहिलं नाही, याले काही माहित नाही पुट्ट्याले काय म्हणा, हा तिथल्या तिथंच फिरून राहिला. आणि इकडं पोरं उभे जेवले. मग मागून मुख्याध्यापक साहेब आले आणि मुख्याध्यापकानं सांगितलं म्हणे, सरपंच साहेब असं जर आपल्याला कोण कोणी उभं झालं त्याले बसा बसा म्हणायचं. काय म्हणायचं रे? बसा बसा. त्या येड्या चित्रानं लक्षात ठेवलं का आपल्याला कोण कोणी उभं झालं त्याले बसा बसा म्हणायचं. असाच गावात फिरता फिरता गावच्या गोदरीत निघाला. तिथं सात आठ बाया संघातले बसून होत्या. त्या याले कोण उभ्या झाल्या? हा मधात जाऊन त्या बायाले म्हणजे बसा 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 बसा. ऐकाने घेणं नेणं आता फोन येणे यालेच म्हणते काम ना घाम उघड्या अंगाले. म्हणून शिक्षण गरजेचं आहे. अरे गाडगे बाबा सांगायचा, विदर्भाचा संत होता बरं आपल्या विदर्भाचा संत गाडगे बाबा. गाडगे बाबा सांगायचा, बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या पण पोरा पोरीले शाळेत घातल्या विने राहू नका. अरे खायचं ताट मोडा, हातावर पोळी खा, अर्ध पोटी राहा पण मुला मुलींना शिक्षण दिल्याविने राहू नका. सांगणारा आपल्या विदर्भाचा संत गाडगे बाबा झाला. गाडगे बाबा सांगायचा, अरे ज्याच्याकडे शिक्षण नाही, गाडगे बाबा म्हणे ज्याच्याकडे शिक्षण नाही ज्याले लिहिण येत नाही त्याले खटाऱ्याचा बैल म्हणा. पण पोराले शिक्षण द्या. गाडगे बाबा सांगे, अमरावती अकोला रोडवर एक ऋणमोचन नावाचं गाव आहे. त्या गावात यात्रा भरते. गाडगे बाबा त्या यात्रेने जात होते. एक वर्षी गाडगे बाबा गेले, त्यांना पाहिलं यात्रेमध्ये 10-12 हजार लोक आहेत. गाडगे बाबानं पाहिलं यात्रेत लोक आले आहे, गरीब आहे, वृद्ध आहे, भिकारी आहे, अपंग आहे. गाडगे बाबाच्या मनात विचार आला, या गरीबाईने लुगडे दान केले पाहिजे, कपडे दान केले पाहिजे, धोत्र दान केले पाहिजे. पण गाडगे बाबा फकीर माणूस, पैसा कुठून आणला? तर गाडगे बाबा एका पैसेवाल्या शेठजीजवळ गेला आणि त्या शेठजीला म्हणते, गाडगे बाबा शेठजी मला या यात्रेत आलेल्या गरीबाईला लुगडे दान करायचे आहे, कपडे दान करायचे आहे, धोत्र दान करायचे आहे. त्या शेठजीने फटलं. शेठजीने विचारलं म्हणे, बोला गाडगे बाबा किती रुपयाचा चेक लिहू तुमच्या नावाचा? गाडगे बाबा, शेठजी तुमचा चेक काही विड्रॉल होणार नाही कारण माझ्या HDFC मध्ये खातं नाही, SBI मध्ये माझा अकाउंट नाही. एक काम करा शेठजी, द्यायचा आहे कपडे द्या, लुगडे द्या, धोतर द्या. त्या शेठजीनं गाडगे बाबाले 2 ट्रक भरून लुगडे घेऊन दिले. 2 ट्रक भरून लुगडे म्हणे, गाडगे बाबा हे लुगडे गरीबायले वाटा, भिकाऱ्याले वाटा, आंधळ्याले वाटा, अपंगायले वाटा. गाडगे बाबा एक एक लुगडे घेऊन राहिले. समोरून गरीबाची लाईन लागली, भिकाऱ्याची लाईन लागली. एक एक बाई याची गाडगेबाच्या समोर हात करायची. गाडगे बाबा लुगडे घ्यायचे, त्या बाईच्या हातावर लुगडे टाकायचे, ते बाई लुगडे घ्यायची निघून जायची. एखादा माणूस यायचा, गाडगेबाच्या समोर हात करायचे, गाडगे बाबा धोतर द्यायचे, तो घ्यायचा निघून जायचा. वाटणं सुरू होतं, देणं सुरू होतं. वाटता वाटता त्या गरीबाच्या भिकाऱ्याच्या लाईनीमध्ये एक 20-22 वर्षाची जवान पोरगी लागली. जशी ते जवान पोरगी त्या गरीबाच्या लाईनीत लागली, तिनं गाडगे बाबा पाहिला आणि गाडगे बाबा पाहिल्याबरोबर चेहरा पदरानं लपवला. हळूहळू समोर आली. जशी समोर यायची चेहरा झाकत जायची, लपवत जायची. लपवता लपवता अर्धा चेहरा पदरानं लपवला. गाडगेच्या समोर उभी झाली. गाडगेबाने हातात लुगडं घेतलं, त्या पोरीच्या हातात लुगडं टाकणार. तेवढ्यात गाडगे बाबाचं लक्ष त्या पोरीच्या चेहऱ्याकडे गेलं. तिनं पुन्हा चेहरा झाकला, लपवला, हात केले समोर. द्या ना गाडगे बाबा, मला गरज आहे लुगड्याची, लुगडं द्या गाडगे बाबा. देता देता गाडगे बाबाने त्या पोरीचा चेहरा पाहला, स्वतःचे हात मागे ओढले. तिने म्हटलं, थांब बेटा. कशासाठी थांबवलं बाबा? गाडगेच्या लक्षात आला